चॅनलच्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी क्लिक करा सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉनवरती. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. नमस्कार, शिप्लाज डिनर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत दोडक्याची भाजी कशी बनवायची ते. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी 3 दोडके घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे. त्यानंतर अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर घेतलेली आहे, गूळ घेतलेला आहे 2 चमचे, हा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर घेऊ शकता किंवा नाही पण घेतला तरी चालेल. त्याच्यानंतर गोडा मसाला घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, लाल तिखट घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी जिरे, मोहरी, हळद, हिंग आणि तेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याची सॅलड आणि ह्या शिरा काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मी दोडक्याची साल काढून घेते. या दोडक्याचे शिरा जे असतात त्याच्यापासून पण खूप सुंदर अशी टेस्टी चटणी बनवली जाते. मी शक्यतो टाकून नाही देत, त्याची शिरांची चटणी बनवते. अशा पद्धतीने मी सगळे दोडके जे आहेत त्याचा शिरा काढून घेते. अशा पद्धतीने दोडक्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत. साली मी दुसऱ्या डिशमध्ये घेतलेल्या आहेत, त्याच्यापासून छान अशी चटणी बनवता येईल. आता आपल्याला हे दोडक्याच्या पोळी करून घ्यायच्या आहेत. तुम्ही चाकूद्वारे किंवा वेळीद्वारे पण करू शकता. पोळी करून घेताना पहिल्यांदा दोडक्याच्या एखादा दोडका चिरून तो चाटून बघावा, म्हणजे कडू तरी नाही आहे ना दोडका हे कळेल. आणि एक दोडका जर कडून असेल तर बाकीचे सगळे दोडके तुम्ही बिंदास्त कट करू शकता. अशा पद्धतीने आपला दोडका तयार चिरून झालेला आहे. इकडे मी पॅन घेतलेला आहे, कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा मी तेल घालणार आहे. तेल गरम होऊ दे. तेल गरम झालेलं आहे, आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत मोहरी. तडतडण्याची वाट बघावी. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून जिरे टाकावे. जिरे फुलले की हिंग आणि हळद. ह्या फोडणीमध्येच आता आपण हे दोडक्याच्या फोडी टाकणार आहोत. तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे थोडी. थोडी चांगल्या तेलात परतून घ्यायचं म्हणजे ते मऊ होतात. थोडी आपल्या चांगल्या मोहरी झाल्या आहेत. त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत लाल तिखट, गोडा मसाला,
चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचं कूट, ओलं खोबरं किसलेलं आणि सगळ्यात शेवटी गूळ घालूया. तुम्हाला जर गोडसर भाजी आवडत नसेल तर गूळ नाही घातला तरी चालेल. आणि चांगलं सगळे इंग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचं सगळी सामग्री. ही आपली थोडक्याची सुकी भाजी मस्त होते आणि थोडासा रस्सा त्याला तुम्ही डब्यालाही लिहू शकता. एकदम टेस्टी, चवदार, स्वादिष्ट अशी भाजी होते. मोठ्या फोट्या फोडी जर आवडत नसेल तर तुम्ही छोट्या फोडी केल्यात तरी चालेल थोडक्याच्या. मस्त मसाला चांगला थोडक्यामध्ये शिजून देऊया 2 मिनटं. मस्त भाजीला तेल सुटायला लागलेलं आहे छानपैकी. आता आपण थोडंसं पाणी घालणार आहोत त्याच्यामध्ये, कारण दोडक्याच्या पोळी चांगल्या शिजल्या पाहिजे. अगदी कोरडी न करता थोडीशी रस्सा थोडासा अगदी अंगाबरोबर पाहिजे तसा करूया. मस्त भाजी आपली शिजायला लागलेली आहे. वास पण खूप सुंदर येतो भाजीचा. 2 मिनटं झाकून ठेवावी आणि मग शिजवावी. झाकून ठेवते. 2 मिनटानंतर थोडासा गॅस मोठा करून बंद करून शिजवल्यानंतर मस्त भाजी शिजलेली आहे. रस पण बऱ्यापैकी एक्टिव झालेला आहे. आपली दोडक्याची भाजी तयार झालेली आहे. त्याच्यावरती गार्निशिंगला आपण कोथिंबीर घालणार आहोत. तुम्हाला माझी रेसिपी ही आवडली असेल तर नक्की करून पहा. तुमच्या फ्रेंड्ससोबत व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, सोशल मीडियावरती तुम्ही शेअर करू शकता. याच्या लिंक्स लाईक करा, कमेंट करा. आणि आजपर्यंत जर माझं शी प्लान्स डिनर हे यूट्यूब चॅनल तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते पहिल्यांदा सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या सगळ्या रेसिपीज नवीन नवीन ज्या येतील त्या तुम्हाला त्याचे सगळ्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर तुम्ही वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा मराठमोळं रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.